एक मध्ये स्लोगन ऐकत होतो, हिंदुस्थान बदल रहा है. मी ते सांगतो आता दावली बदल रहा है. ओंकार पवाराचं यश हे फार मोठं उल्लेखनीय आहे. खरं म्हटलं तर दावली खोऱ्यामध्ये दावलीच्या नंतर काय हा प्रश्न उभा राहायचा, माथाडी कामगार किंवा मुंबईला, अशा प्रकारे जाण्याच्या संदर्भातला प्रयत्न होत होता. आज आनंद एवढाच आहे की दावलीतल्या मातीतला मुलगा आपल्या वडिलांचं आणि आई वडिलांचं नाव टिकवण्यासाठी कोविडच्या कालावधीमध्ये फार शिक्षण आणि अभ्यास करण्यासाठी इन्व्हिटेशन सुद्धा स्वतःच्या इतिहास घडवण्याचा इतिहास करतो. तीन एकदा नव्हे तर चार वेळा एम पी एस सीला यशस्वी झाला, पण चार वेळा यश मिळालं नसताना सुद्धा जिद्द हरत नाही हाच संदेश त्यांनी दिला. त्याचं कौतुक एवढंच आहे की इच्छाशक्ती आणि प्रचंड प्रमाणामध्ये यश मिळवायचं याच्यावर त्यांनी ते यश मिळवलेलं आहे. वैयक्तिक शशिकांत शिंदे म्हणून मला इतका आनंद आहे. राजकीय बोलत नाही, दावलीतला मुलगा आमचा पहिला मुलगा आय एस ऑफिसर झाला याचं निश्चितपणे कौतुक आहे. त्याच्या आई वडिलांनी केलेल्या मेहनतीचं फळ मिळालं याचा मला आनंद आहे. मगाशी म्हणलं त्यांच्या वडिलांनी माझे फोटो काढले आणि मला प्रसिद्ध केला आणि मी एवढा मोठा झालो. आज त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने आई वडिलांचं नाव मोठं केलं याचं त्यांना आनंद आलेला. याहीपेक्षा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळावं. याबद्दल एवढंच म्हणेन की जावळीकरांमध्ये आपल्या टॅलेंटची अजिबात कमी नाही. तर मग यातून लोकांनी प्रेरणा घ्यावी, विशेषतः ग्रामीण भागातील. मी शेवटचे 3 वर्ष कोविडनंतर पूर्णपणे गावी अभ्यास केलेला आहे, त्यामुळं मी हेच सांगेन जावळीकरांना की आपली पाल्ले आहेत ते शिकत आहेत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात जात आहेत, त्यांना आपण प्रेरणा दिली पाहिजे. आणि यातून आमदार साहेबांना माझी इतकी विनंती राहील की आता काहीतरी वेळ आली की शैक्षणिक क्षेत्रातही जावलीला पुढे नेलं पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. आणि जरी मी जावलीतला हे दुर्दैवाचं की 2021 साल उलटावं लागलं जावलीला पहिला आय एस द्यायला, तरी मी शेवटचा आय एस नसावा हीच मी प्रार्थना करतो.